नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर। पाहूया आजचा पोस्ट मार्केट रिपोर्ट आणि उद्याचा मार्केटला आपल्याला कशा प्रकारे ट्रेड घ्यायचे। तत्पूर्वी सगळ्यात आधी काल जो गोल्डवर आम्ही तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो होतो तो तुम्ही पाहिला का आणि कसा वाटला? नसला पाहिला तर अवश्य पहा, वर कार्डवर क्लिक करा किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची डिटेल माहिती दिलेली आहे। मित्रांनो, आज पाहूया सगळ्यात आधी निफ्टीवर। मार्केटमध्ये लवकरच रॅली भेटणार का? रॅलीसाठी तयार आहात का? याचा अर्थ काय होतो पाहूया मित्रांनो। याच्यामध्ये पहिली गोष्ट, आजचं मार्केट पूर्णपणे टाइमपास होतं। ज्याप्रमाणे आपण टेलिग्रामवर सकाळी दोन्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिले होते, अगदी तंतोतंत त्या दिशेनेच खेळत होतं। आपल्या सपोर्टला छान प्रकारे टच करून तो तिथूनच बाउन्स बॅक झाला होता। यासाठी सर्वप्रथम टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक खाली दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जेणेकरून अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळत राहतील। निफ्टीमध्ये जो डोजी बनलाय तो सांगतोय की तो नॉर्मली नॉन डायरेक्शनल बनतोय। पाहूया उद्या इंट्राडे करायचं आहे आपल्याला तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला। पहिली गोष्ट याच्यामध्ये की इंट्राडेची जी गोष्ट विचार करायला गेला तुम्ही, तर मार्केट सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकाच रेंजमध्ये बऱ्याच दिवसापासून खेळतोय। ओके, ही एक रेंज त्याने आता बनवायचा प्लॅन चालू होते। तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं गोष्ट याच्यामध्ये, तर मार्केट ह्या बॉक्समध्येच मागच्या जवळपास 4 ते 5 दिवसापासून ट्रेड करतोय। याचा अर्थ काय? तर 17,200 ही खूप महत्वाची लेवल आहे। परंतु उद्याच्यासाठी तुम्हाला जर तुम्हाला तेजीचा विचार करायचा याच्यामध्ये, तर 17,000 वर म्हणजे 17,050 ही इम्पॉर्टंट लेवल राहील। त्याच्यावरती गेला तरच तो 17,100 हा मेन क्विक रेजिस्टन्स असेल आणि त्यावर 17,200। 17,200 वरती जात नाही तोपर्यंत मोठी अपसाईडची पोझिशन घ्यायची नाही, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये, 16,900 हा तुमच्यासाठी उद्या सपोर्ट म्हणून काम करेल। 16,900 जर जोरदार ब्रेक केला तर तो 16,800 आणि 16,700 च्या दिशेने पुन्हा जोरदार खाली जाऊ शकतो। सपोर्ट सध्याच्या कंडिशन्सला इम्पॉर्टंट आहेत। इथून तो दोन्ही साईडला रॅली दाखवायचा प्रयत्न करतोय। आयदर साईड तुम्हाला 200 ते 250 पॉईंट निफ्टीमध्ये रॅली दाखवू शकतो जर त्याने दिलेले रेजिस्टन्स आणि सपोर्ट ब्रेक केले तर। आता मित्रांनो पाहूया आपण बँक निफ्टीमध्ये जाऊन, बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये। तर पहिली गोष्ट, बँक निफ्टीमध्येही आज पूर्णपणे डोजी फॉर्मेशन झालेलं आहे। याचा अर्थ 39,600 ही स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवल आहे आणि 39,200 ही सपोर्ट। उद्याचं इंट्राडे करताना आपल्याला कुठल्या लेवल्सला भर द्यायचा आहे त्या नोट डाऊन करा, पहिली गोष्ट मित्रांनो। याच्यामध्ये एक जर गोष्ट ऑब्झर्व केली तुम्ही, तर नॉर्मली तो डाऊन लोअर लोज बनवतोय। 39,200 नोट डाऊन करा, जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत पी साईडला मोठी पोझिशन घेऊन बसायचं नाहीये। आणि 39,600 ही लेवल जोपर्यंत उद्या तो ब्रेक करत नाहीये तोपर्यंत अप साईडला मोठी पोझिशन घ्यायची नाहीये। 39,200 ते 39,600 हे 400 पॉईंट रेंज बाउंड मध्ये खेळेल मार्केट। मोठी रॅली कॉल किंवा पुट दोन्ही ती मिळणार नाही, दोन्हीचा प्रीमियम खाणार। 39,200 खाली पुटवाले जोरदार ऍक्शन मध्ये येतील आणि 39,600 वर कॉल मध्ये जोरदार ऍक्शन येईल। तर दोन्ही लेवलला लक्ष ठेवा आणि दोन्ही लेवल्स आल्या नाही स्पॉट मध्ये तर इग्नोर करा ट्रेडला। ओके, यानंतर जाऊया फिन निफ्टी मध्ये। उद्या एक्सपायरी आहे फिन निफ्टीची। मित्रांनो, फिन निफ्टी मध्ये ट्रेड करण्यापूर्वी फिन निफ्टीचा व्हिडिओ दिलेला पाहिला नसेल फिन निफ्टी म्हणजे काय तर अवश्य पहा वरच्या कार्डवर क्लिक करून। मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट जर ऑब्झर्व केली, 17,616 हे आजचं क्लोजिंग, इथे पूर्णपणे तो डोजी बनवलेला आहे। आणि ऍज पर कंडिशन जर आपण पाहायला गेलं तर हा पूर्णपणे सध्याच्या कंडिशनला एक कन्फ्युजन स्टेट मध्ये तयार झालेला आहे। एक थोडी आपण लोअर टाइम फ्रेमला जाऊ याच्यामध्ये। इथे जर पाहायला गेला तुम्ही तर हा पण लोअर लो बनवायच्या प्लॅन मध्ये 17,600 आसपास आजचं क्लोजिंग त्याने दिलेला आहे। ओके, 17,550 नोट डाऊन करा, हा सपोर्ट लेवल आहे। उद्या 17,550 ब्रेक केला तर पुढचा विचार करा तुम्ही याच्यामध्ये। आणि 17,700 ही लेवल जर ब्रेक केली, ओके, 700 म्हणजे 720 आसपास चालेल, 17,720 वर जर स्पॉट जातोय त्याच्यावरच कॉलचा विचार करा। ही जी लेवल असेल मध्यंतरीची याच्यामध्ये तो मोस्टली हे जे आत्ताच्या पासून म्हणजे आत्ता 17,600 पासून वर 100 पॉईंट आणि खाली 100 पॉईंट इथे दोन्हीकडे पण तो प्रीमियम इटिंग करणार। ओके, कारण ही महिन्याची शेवटची एक्सपायरी आहे आणि त्यातल्या त्यात ती एक दिवस आधी येते, त्यामुळे थोडं सावध राहा। ओके, आणि उद्या तर अशीही याच्यामध्ये एक्सपायरी येते, त्यामुळं मोस्टली उद्या फिन निफ्टीवर लक्ष ठेवा। आणि निफ्टी बँक निफ्टीची एक्सपायरी परवा आहे, उद्याचा स्पेशल व्हिडिओ त्यावर आम्ही देण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, अशा प्रकारे होते निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचे अपडेट्स। उद्या काय करायचं आपण इथे पाहिलं, आपण त्यानंतर काही स्टॉक्सची चर्चा करूया। काल जे स्टॉक्स दिले होते म्हणजे फ्रायडेला, यापैकी 3 स्टॉक्सने खूप छान
आज रॅली देण्याचा प्रयत्न करा. ओके, पाहूया उद्या आपल्याला कुठे लक्ष ठेवायचे. तत्पूर्वी तुम्हाला जर असे पॅकलाइज स्टॉक्स त्यांच्या लेवल सहित पाहिजे असतील तर खाली दिलेल्या लिंकवरून डिमॅट ओपन करा आणि आमच्या अंडर जॉईन करून तुम्हाला अशा विथ लेवल्स आम्हालाच्याकडून मिळल्या जातील. मित्रांनो, पहिली स्क्रिप्ट आहे सिप्ला लिमिटेड. मित्रांनो, सिप्ला मध्ये थोडा ब्रेकआउटच्या तयारीत आहे. 889.30 आजचं क्लोजिंग आहे. 892 वर सिप्ला मध्ये जोरदार रॅली मिळेल. मित्रांनो, थोडं फार्मावर लक्ष ठेवा, काहीतरी गडबड होऊ शकते लवकरच. ओके, हे वाक्य पण लक्षात ठेवा माझं. ओके, यानंतर ना 2 नंबरचा स्टॉक आपण पाहूया, गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड. गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स मध्ये पण आम्हाला थोडं जोरदार अपसाईडला जाताना दिसतोय. तो 961 रुपयांचा आजचं क्लोजिंग आहे. 965 वरती आपण यामध्ये अपसाईडचा किंवा तेजीचा विचार करायला हरकत नाहीये विथ टार्गेट आणि स्टॉप लॉस ठेवून. यानंतर इन केस मार्केट जर निगेटिव्ह राहते तर यासाठी पहिला स्टॉक असेल तुम्हाला कमिन्स इंडिया लिमिटेड. मित्रांनो, कमिन्स इंडिया मध्ये पण आम्हाला जोरदार सेलर्स ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत. 1587 रुपयांचा आजचं क्लोजिंग आहे. 1584च्या खाली तुम्हाला याच्यामध्ये जोरदार सेलर्स भेटतील आणि तुम्ही डाऊनसाईडचा त्यानंतर छान विचार करू शकता. 4 नंबरची स्क्रिप्ट असेल तुम्हाला उद्या ट्रेड घेण्यासाठी डिक्सॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेड. मित्रांनो, डिक्सॉन तुम्हाला गडबड करताना दिसतो याच्यामध्ये, तर थोडी गोष्ट आपण याच्यामध्ये पाहूया की डिक्सॉन मध्ये आपल्याला काय दिसते. डिक्सॉन मध्ये एक जर गोष्ट ऑब्झर्व करायला गेली तुम्ही तर याच्यामध्ये एक गोष्ट बघा की हा पण एक छान प्रकारे ब्रेकआउटच्या तयारीत आहे. ओके, 2804 क्लोजिंग याच्यामध्ये दिलेले. 2800 खाली तुम्ही पुन्हा याच्यामध्ये सेल साइडचा विचार करायला हरकत नाहीये. आणि जर तुमच्याकडे पोझिशनल घ्यायचा असेल तरी थांबा, कारण ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड येणाऱ्या काळामध्ये होऊ शकते, आणखीन पडायची शक्यता दाट आहे. 2800 खाली डाऊन साइडचा विचार करा. मित्रांनो, अशा प्रकारे होत्या निफ्टी बँक निफ्टी आणि स्पेशल चार स्टॉक तुमच्या ट्रेडिंगसाठी. मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला काही हवं असेल तर बिंदास्त खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही जी फरमाईश करताल ज्याच्यावर मिनिमम 30 पेक्षा जास्त कमेंट देतील तो टॉपिक आम्ही क्विक बनवणार. आणि हो, 1 आणि 2 तारखेला भेटूया पुण्यामध्ये स्पेशल टुडेज वर्कशॉपमध्ये, जिथे समोरासमोर हे अनालिसिस कसं करायचं, स्टॉक्स टार्गेट स्टॉप लॉस आणि खूप साऱ्या गोष्टी समोरासमोर बसून शिका या पुण्याच्या वर्कशॉपमध्ये. थांबतो इथे मित्रांनो, भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.